थोडस कामानिमित्त जायचंय. पुन्हा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मंडळाकडून हार्दिक स्वागत. नवीन वर्षाच्या नवीन शुभेच्छा तुम्हाला. 2022 तुम्हाला आनंदाचं भरभराटीचं प्रगतीय आणि कोरोना मुक्त असं जावं असं आज गणपती पुढे प्रार्थना करतो. आणि पुढील समालोचनाचं मला असं वाटतंय अमोल ठाकरे करतील आणि पंचांची कामगिरी त्याचे सहकारी मित्र रुपेश तुंगार करतील. लवकर क्षेत्ररक्षण लावा शिवसेना संघानं. आपल्याला पुढच्या सामन्याकडे आजच्या एक संघ काढायचा आहे तेव्हा याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि पुन्हा एकदा सांगतोय चिंडूपुकी गोलंदाजी अजिबात करू नका. धन्यवाद. सिद्धिविनायक चषक 2022 मध्ये मी अमोल ठाकरे सरचं स्वागत करतोय. दरम्यान शीळ वर्सेस निभोपाडा यांच्या दरम्यान चाललेला हा सामना, या सामन्यामध्ये शीळ संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि आमंत्रित केलंय ते निभोपाडा संघाला. कृपया शीळ संघ, खूपच उशीर करताय आपण, आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल अन्यथा. कृपया त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. दरम्यान द्वितीय फेरीतील सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यासाठी इथे लॉस पाडण्याचा कार्यक्रम होतोय. तरी विनिंग टीमचे कॅप्टन वाशद संघ, डोखम संघ, आसनगाव संघ आणि तुते संघ याच्या प्रतिनिधींनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचंय. वाशद संघ, डोखम संघ, आसनगाव संघ आणि तुते संघ या चारही विजयी संघाच्या कर्णधारांनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचंय. दरम्यान निभोपाडा संघाकडून स्ट्राईकला जातो तो मिलिंद आणि नॉन स्ट्राईकला येतो. द्वितीय फेरीतील सामन्यांसाठी लॉसचा कार्यक्रम होतोय. कृपया विनिंग संघाच्या कर्णधारांनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचंय. शिवसंघ घाई करायची आहे, क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या, खूपच विलंब करताय आपण. यानंतरचे सामने आपल्याला अजूनही खेळवायचे आहेत. दरवर्षीप्रमाणे ते मॅचचं आयोजन सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब डोखम यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. सकाळच्या सत्रापासून इथे आपण सामने खेळवताना बघतोय. अत्यंत मनमोहक असं वातावरणात या सामने पार पडतायत. दरम्यान पंच कळवतायत खेळायचंय, लेट्स प्ले गेम स्टार्ट. गोलंदाजचं नाव सांगायचंय. मदन वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येईल तो शिवसंघाकडून मदन. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता, बाउन्स मिळाला, दरम्यान चांगला फटका मिळाला, पाहायला मिळाला तो मिलिंदच्या बॅट मधन. चेंडू फर्रार, मिळतील चावात धावा चार. चार धावेने येथे सामन्याला सुरुवात केली निभोपाडा संघाकडनं. मिलिंदनं दरम्यान काही सापटून टाकलेला चेंडू होता, यावर चांगला हुकचा फटका मिलिंदच्या बॅट मधून बघायला मिळाला. दरम्यान मदन पंचांना पार करून चेंडू टाकतोय. मोठा फटका बघायला मिळतो, चांगला प्रहार, चेंडू फरार, सहा धावा.
दरम्यान मुलींच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट बघायला मिळाला। धाव संख्या झरकन वाढली, धाव संख्या झाली होती बिनबाद 10। विजय संघाला बाय मिळाली आहे, लक्षात घ्यायचं आहे विजय संघ हा तिसरा फेरी मध्ये डायरेक्टली खेळणार आहे। त्यानंतर पहिला सामना होईल तो द्वितीय फेरीतील पहिला सामना होईल तो वाशिष वर्सेस आसनगाव आणि दुसरा सामना होईल तो अविनाश इलेवन तुते वर्सेस सिद्धिविनायक डोखाम यांच्या दरम्यान। चेंडू होता, चांगला प्रहार, मोठा फटका, धावा मिळतील 6। मिलिंद खूपच फायर झालाय, दरम्यान पहिल्या चेंडूवर एक चौकार मारल्यानंतर दोन खणखणीत षटकार बघायला मिळाले मिलिंदच्या बॅट मधन। बॅक टू बॅक आले दोन षटकार, धाव संख्या झाली ती बिनबाद 16। डाव्या हाताचा हा फलंदाज नेहमी चांगलं फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतो। दरम्यान मदन पुढचा चेंडू टाकेल, पुन्हा एकदा आपण टाकलेला चेंडू होता धावष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंच वाईट घोषित करतायत, अवंतर धावांनी धावसंख्येत भर पडतीये, धावसंख्या झाली ती बिनबाद 17। रवी शिंदे इथे कॅश प्राइज आलाय, अजून एक षटकार मारला तर मिलिंद याला 501 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल रवींद्र शिंदे यांच्याकडून। दरम्यान मदन पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हळद उडालाय, दोन क्षेत्ररक्षक खाली येत आणि उत्कृष्टरित्या झेल टिपला तो मिलिंदचा। नक्कीच इथे प्रलोभन दाखवलं गेलं, मात्र त्या प्रलोभनाला बळी पडताना दिसतोय इथे मिलिंद। धावसंख्या चांगली आली होती, स्वतः संयम ठेवला असत तर अजूनही खूप षटक बाकी होती। द्वितीय फेरीतील सामने हे 5 षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची आहे। तदनंतर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, नक्कीच इथे दोन चेंडू चांगल्या रीतीने हाताळलेत मदन। पहिल्या तीन चेंडूवर हात खोलून धावा दिल्या, तदनंतर मात्र हात आखडता घेतलाय, चांगली गोलंदाजी करतोय। दरम्यान मदन पुन्हा एकदा कुडलेंदवरचा चेंडू होता, चेंडू पैकी खराब, दरम्यान एकच धाव मिळतीये, मात्र बॅकअप चांगलं होतं, एकच धावर समाधान मानावं लागतं। पहिलं षटक समाप्त झालंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 1-18, चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे मिलिंदच्या रूपानं। आपण पाहिलं चांगली स्फोटक अशी फलंदाजीने मिलिंदनं सामना ओपन केला होता, मात्र संयम ठेवू शकला नाही आणि आपली विकेट मात्र गमावली। तदनंतर मात्र निबळपाडा संघ काहीसा बॅकफुटला जाताना दिसतोय। बॉलरचं नाव विश्वास, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येईल तो शिवसंघाकडनं विश्वास। कर्णधारानं त्याच्यावर विश्वास दाखवलाय, आपल्या कर्णधाराचा विश्वास कितीपर्यंत साथ ठरतोय ठेवतोय, किती धावापर्यंत रोखण्यात मजल मारतोय तो बघूया विश्वास। दरम्यान विश्वास राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल, चांगला चेंडू बघायला मिळाला, निर्धाव असा चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली, डॉट चेंडू बघायला मिळाला।
हलकीशी कट केली आहे, एक धाव धावून काढली आहे, दुसरीचा प्रयत्न इथे होताना दिसतोय, दुसरी ही धाव इथे पूर्ण होताना दिसतीये। दरम्यान या चेंडूवर मिळाला धावा दोन, या दोन धावांनी धावसंख्या पोहोचली आहे 20 घरात। समीर या षटकामध्ये सामना करेल तो विश्वासचा विश्वास पुढचा चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर टाकलाय, नक्कीच पंत दंडित करतायत। अवंतर धावेच्या रूपाने एक धाव मिळते निबवाडा संघाला, धाव संख्या झाली ती 21। याच दरम्यान या षटकातील तिसरा चेंडू हाताळला जाईल तो विश्वासच्या रूपानं समीर साठी। मैदान असं आहे की या मैदानावर खूपच धावा जमवावे लागतील, कारण की बॅटिंग पिच आहे। दरम्यान मोठशी कडा घेऊन चेंडू विसावला यष्टी रक्षकाच्या हातात, निबोबाडा संघाला मिळतो दुसरा झटका समीरच्या रूपानं। समीर आउट होतो वैयक्तिक 3 धावा करून, विश्वास वर दाखवलेला विश्वास ते विश्वास सार्थ करताना दिसतोय। आतापर्यंत 3 चेंडू हटवलेत विश्वासनं आणि धावा मात्र दिल्या त्या 3, बळी मिळवला 1। दरम्यान आता मात्र समीरची जागा घेईल तो राजेश। समीर काहीसा निराश होऊन परततोय, मागे आपण स्पष्टपणे इथे पाहिलं समीर यांची बॅट अतिशय तळपली होती, षटकारांची बरसात केली होती समीरनं, मात्र आज मात्र समीरची बॅट काही लागली नाही। दरम्यान मोठा फटका मिळतो, चांगला प्रहार, चेंडू करतो हवाई सपर, मिळतील धावा 6। राजेश यांच्या बॅट मधनं खणखणीत असा षटकार बघायला मिळाला। दरम्यान स्कोर पोहोचलाय तो 27 धावा। पहिले 3 चेंडू अतिशय चांगले हाताळले ते विश्वासनं, मात्र या चेंडूवर राजेश यांच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार आला आणि धावसंख्येला नक्कीच उभारी मिळाली। दरम्यान विश्वास पंचाला पार करून चेंडू टाकेल, शॉर्टपिच चेंडू होता, उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंच दंडित करतायत अवांतर धावेने, धावसंख्या 1 ने वाढती आहे, धावसंख्या झाली ती 28। दरम्यान काहीसा व्यत्यय येतोय, श्वानाचं आगमन झालंय, पंच त्याला हाकलता ना। दरम्यान विश्वास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पंचाने पार करून चेंडू टाकतोय, पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतोय, 1 बाउंस चेंडू ट्रॅव्हल करतोय, कर सरून मारलेला हा फटका होता, नक्कीच देखणा फटका बघायला मिळाला तो राजेशच्या रूपानं। या षटकातील शेवटचा चेंडू असावा, आतापर्यंत चेंडू हाताळले गेलेत 11 आणि धावसंख्या जमवली होती 2-30। चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली होती निबळपाडा संघानं, ज्यानं याच ओव्हर मध्ये मोठा फटका मारला, षटकार मारला तो राजेश। अजून मैदानात खूप आशा आहे निबळपाडा संघाला राजेश कडनं, नक्कीच जर सामना जिंकायचा असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण की त्या ताकदीचे खेळाडू श्री संघामध्ये भरलेले आहेत। पुन्हा एकदा आपण टाकलेला चेंडू होता, मात्र इथे मात्र रनआउटची विकेट गमावतोय राजेश, फटका चांगला होता मात्र क्षेत्ररक्षण ही तितकंच लाजवाब आपल्याला बघायला मिळालं, चेंडूपैकी सुरेख होती। दरम्यान तिसरा झटका मिळतोय तो राजेशच्या रूपानं 30 या धावसंख्येवर, षटक देखील संपलंय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 3-20। आतापर्यंत 2 षटक टाकून कंप्लीट केली ती शिवसंघानं, तिसरा सांघिक तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो राम। दरम्यान
चांगला चेंडू हाताळला गेला तो राव याच्या मार्फत नक्कीच निर्धाव असा चेंडू काढला गेला। धावसंख्या स्थिरावलेली 30 या धावसंख्येवर। पहिले षटक हाताळले मदन, त्या षटकामध्ये धाव खर्च केले 18, एक गडी मात्र बाद करण्यात यश मिळालं तो मदनला। दरम्यान दुसऱ्या षटकात 12 धावा गेल्या। आता मात्र मोठा फटका मानाच्या नादात, चेंडू काय बॅटवर नीटसा आला नाही, मात्र कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेल्या या चेंडूवर धाव मात्र नरेशला एक मिळाली आहे। दरम्यान या एक धावाने धावसंख्या पोहोचली ती 31 घरात। हरीश सामना करेल तो रामचा, उजोष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता, नक्कीच पंटाने दंडित केलाय। स्कोर मूव्ह ऑन 32-32, 3 गडी बाद 32। आमचे लाडके भाचे हबप रमेश महाराज शिंदे यांचा फुलटा चेंडू यष्टीच्या मागे होता, पंच दंडित करतात। पुन्हा एकदा अवंतरच्या रूपाने एक धाव मिळतीय। दरम्यान राम काहीसा स्वर मारा करताना दिसतोय। आता मात्र क्लीन बॉल करतोय तो राम हरेशला, हरेशच्या रूपाने चौथा झटका मिळतोय तो। अखंड महाराष्ट्रात ज्यांचा आवाज घुमतो असे हबप रमेश महाराज शिंदे, युवा कीर्तनकार, युवा शिवव्याख्यानकार यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे। पाहूया ऐकूया सिद्धिविनायक चषक 2022। थँक्यू सो मच, धन्यवाद प्रेक्षक। जाऊया मॅचच्या दिशेने, चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल। अर्थातच एका बाजूला टीम यजमान तर दुसऱ्या बाजूला टीम पाहुणे या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळते। अंपायर डिसिजन नो बॉल, गुरुनाथ रसाळ आज वेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर त्यांच्या समवेत लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील अक्षयजी साबळे। या दोन्ही अंपायरचं कौतुक, थँक्यू सो मच डॉक्टर अमोलजी ठाकरे, चांगला आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून। तत्पूर्वी अनाऊन्स करेल मी सेकंड राऊंड मधील पहिली मॅच आसनगाव आणि वालशेद। चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण यायचंय। सामना चालू आहे शीळ आणि शिवशंभू स्पोर्ट्स निबळपाडा या दोन संघाच्या दरम्यान। प्रथम बॅटिंग करत असताना निबळपाडा संघ या ठिकाणी धावसंख्या जमावतोय, आतापर्यंत पाहिली तर 36 धावा। मिलिंद चांगला खेळला, पाहू शकाल 4 चेंडू मध्ये त्याने सुद्धा बनवल्या तब्बल 16 धावा। समीर चांगला खेळत होता, 3 चेंडू खेळला, 3 चेंडू मध्ये 3 धावा त्याने सुद्धा बनवल्या। कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिले प्रत्येक खेळाडूचं आपण पाहू शकाल। नरेश मात्र या ठिकाणी खेळतोय, बॅट्समन राजेश सुद्धा खेळला 3 चेंडू त्याने सुद्धा बनवल्या 9 धावा। बॅट्समन हरेश मात्र कोणत्याही प्रकारची धाव बनवू शकला नाही। बॅट्समन नरेश आणि सूरज हे दोन फलंदाज खेळपट्टीवर या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळतं। चांगली स्पर्धा आहे आपण पाहतोय, जितकी प्रसिद्ध तितकी लोकप्रिय स्पर्धा या ठिकाणी सजली, याचं कारण आहे आम्ही म्हणतो ना की यंगिस्तान हमारी जान, या तरुणांनी आत्ताच घेतला आणि सर्वांनी वन मॅन वनली वन मॅन आर्मी नितीनजी चौधरी सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब डोळकाम आयोजित सिद्धिविनायक चषक सन 2022 क्रिकेटचा आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना प्रेक्षक तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे। टीम शीण आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम निबळपाडा, 3 षटक संपली, 3 षटकांच्या समाप्तीनंतर निबळपाडा संघाची धावसंख्या धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 37 धावा। 12.33 ची सरासरी गाठली आतापर्यंत निबळपाडा संघानं, परंतु शेवटचं स्लॉग वरचं षटक मी तर म्हणेन आणि ठोसाच ठोसा द्यावा लागेल। आमच्या गावठी भाषेमध्ये आम्ही म्हणतो की हानामारीचं षटक, आणि या षटकामध्ये तुम्हाला जेवढे जेवढे जास्तीत जास्त कर्तबगारी करावी लागेल तेवढी मात्र या ठिकाणी करणं गरजेचे राहील। परिस्थितीचे डंख जोपर्यंत लागत नाही ना तोपर्यंत यशाचे पंख खुलत नाही। यावेळेस ऑफ चमच्या पुढे शपल झाला, ऑनसाईडला दिशा दिली, निपमध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय। तत्पूर्वी एकच सिंगल धाव, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे पोहोचली, निबळपाडा संघ जाऊन पोहोचला 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 38 धावा। सेकंड राऊंडचे सामने खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील यात शंका नाहीये।
कारण पहिला सामना असेल आसनगाव आणि माळशेत। इथे कॅच ड्रॉप दुसरा सामना असेल डोळखाम आणि तुते या दोन संघाच्या दरम्यान। खूप मोठी कंबर कसावी लागेल डोळखाम संघाच्या विरोधात तुते संघाला आणि तुते संघाच्या विरोधात डोळखाम संघाला। प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे या मैदानाचा विचार केला तर या मैदानावर संघर्ष करावा लागतो। स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडूला पाठवलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील या चेंडूवर चार 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 चौका। चार धावा मिळवल्या निबळपडा संघाने आणि सांगत असताना मराठी पाऊल पडते पुढे एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न होतोय। आयुष्यामध्ये अपयश यशाची पहिली पायरी मानली जाते पण क्रिकेटमध्ये मात्र तुम्हाला प्रत्येक क्षणाला जिंकावं लागेल। यावेळेस आणखी एक डॉट बॉल नाणेफेकीचा कौल केला जातोय सन्माननीय डॉक्टर अमोलजी ठाकरे सर यांच्या शुभ हस्ते। दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेक आसनगाव आणि वालशेत या दोन संघाच्या दरम्यान। अप्रतिम नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सजवलंय। नाणेफेकीचा कौल केला बालशेत संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आसनगाव संघाच्या विरोधात खेळण्यासाठी पहिल्यांदा बॅटिंग निवडलेली फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय। पाहूया हा निर्णय किती योग्य असेल। तत्पूर्वी मॅचच्या गरमामध्ये काय दडलंय हे मात्र चुकवायचे नाही। फलंदाज बाद आणखी एक धक्का लागेल या मॅचमध्ये विचार केला तर निवळपाडा संघाला। हरेश शिंदे खेळपट्टीकडे मार्गक्रमण करेल उर्वरित प्रत्येक चेंडूंच्या समाचारासाठी त्याला पाठवलंय काय गुड न्यूज देईल खेळपट्टीवरून। अपेक्षा असेल निबळपाडा संघाच्या डगावच्या चौकडीला कारण पाहायला मिळत आहे संघर्षाने भरलेला सामना। एका बाजूला टीम निश्चितच शीण आमचे बांगर मेजर सुद्धा या संघामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत। चांगलं व्यक्तिमत्व आहे। काल सायंकाळी भेट झाली आणि निश्चितच आज मात्र पुन्हा एकदा भेट घेण्याचा योग आलाय। दगडा दगडांच्या भेटी होतात माणसा माणसांच्या सुद्धा भेटी होतात हे तुम्हाला माहित आहे परंतु त्यासाठी निमित्त असावं लागतं आणि ते निमित्त मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सिद्धिविनायक चषक सन 2022 विलोभनीय स्पर्धा आहे। काय वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतात। ज्या वेळेला क्रिकेटचे सत्र सुरू होते ना मित्रांनो दिवाळी संपलेली असते आणि दिवाळी संपल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटतंय काहीतरी सणावळीचा पडसाद आमच्या आयुष्यामध्ये उमटले जावेत आणि त्यानंतर हिवाळ्याला सुरुवात होते। हिवाळ्यामध्ये आम्ही अनेक सामने खेळण्याचा प्रयत्न करतो अनेक स्पर्धा खेळण्याचा प्रयत्न करतो अनेक स्पर्धा सजवण्याचा प्रयत्न करतो। अंपायर तुम्ही कळवायचं या चेंडूवर धाबा किती कारण निश्चितच हरेश शिंदेच्या तीन कंप्लीट होत्या आणि फलंदाज नरेशच्या मात्र या ठिकाणी अडीच धावा मात्र वाटल्या आणि एकंदरीत अंपायर आपण रन्स कळवायचे तीन धावा आणि या तीन धावांच्या मदतीने शिवशंभ प्रतिष्ठा निबळपाडा संघ जाऊन पोहोचला धावपलकावर। धावा पहिला डाव सावरत असताना तब्बल 46 धावा विजयासाठी चार षटकामध्ये 47 धावांची गरज राहील ती शिळे संघाला। प्रयत्न तर करावे लागतील कारण 24 बॉल आणि 47 रनची गरज। काय घडेल या मॅच मध्ये पहिला डाव या ठिकाणी कंप्लीट पहिला डाव सावरत असताना 46 धावांची मुहूर्त उमटवली चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि आज मात्र या ठिकाणी कौशल्य प्रधान गोलंदाजी करावी लागेल। जेवढं दमखम फलंदाजीमध्ये दाखवलंय तेवढं दमखम गोलंदाजीमध्ये दाखवावं लागेल। समोर संघ आहे इटका जबाब पत्थर से देण्यासाठी सज्ज राहील शील संघ। दोन्ही संघासाठी शुभेच्छा आम्ही तर वारंवार देतोय आमच्या शुभेच्छा विदात्याचे आशीर्वाद आणि तुमचे प्रयत्न या दोन गोष्टींची सांगड घालणं म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेटचा रणसंग्राम सजवणं। पाहूया काय घडेल। तत्पूर्वी प्रेक्षक ऐकत राहा पाहत राहा आणि मन मुराद आनंद लुटत राहा या आनंदाचं कारण आहे सिद्धिविनायक चषक सन 2022। थँक्यू।
कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा आवंडा गिळून पुन्हा एकदा कर्तव्य करायला लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट। आणि याच क्रिकेटच्या दुनियेमध्ये संघर्षाच्या वाटेवरील योद्धा होऊ पाहणाऱ्या सर्व खेळाडूंचं मी समालोचक रमेश शिंदे सरचं स्वागत करेन आणि घेऊन जाईन तुम्हाला पुन्हा एकदा क्रिकेटच्या विश्वसनीय आणि विलोभनीय दुनियेमध्ये। चांगली मॅच पाहायला मिळेल ही अपेक्षा मात्र प्रेक्षक या सामन्यामध्ये करतील यात शंका नाही आहे। हॅलो चेक हॅलो सिद्धिविनायक स्पोर्ट्स ने घेतलेला टास आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय। जणू काही पहाटे गोड स्वप्न पडावं। अंपायरला आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे मित्रांनो, कारण अक्षयजी साबळे यांना खूप तहान लागलेली आहे। पाणी द्या कारण जल हे तो कल हे। गेल्या 2.5 वर्षापासून तुम्ही आम्ही सगळेजण घरामध्ये कोंडलेलो होतो, तुम्हाला सुद्धा माहित आहे या जगावर आलेलं संकट, आणि ते संकट निस्तरता निस्तरत नव्हतं। पण म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा वेगळा असतो, प्रत्येक उगवणाऱ्या सूर्याचा किरण हा वेगळी आशा आणि वेगळ्या दिशा पल्लवित करत असतो। आणि बघता बघता 2.5 वर्षाच्या काळानंतरही तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी सुरक्षित आहोत, त्या देवाला सुद्धा आम्हाला म्हणावंसं वाटतंय की हाच आशीर्वाद आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राहू दे। आणि आमचं आयुष्य प्रतिपत चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदित शहा सुनो शिवेशैषा मुद्रा भद्राय राजते प्रतिपदेच्या चंद्राकोडी प्रमाणे वाढत वाढत जाणारी विश्वाने वंदिलेली शहापुत्र शिवाची मुद्रा लोककल्याणासाठी ज्या पद्धतीने शोभते ना त्या पद्धतीने इथल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं आयुष्य फुलत राहावं हीच त्या विद्यार्थ्याकडे प्रार्थना करेल आणि घेऊन जाईन तुम्हाला पुन्हा एकदा मॅचच्या दुनियेकडे। क्रिकेटची चमत्कारी अद्भुत विलोभनीय दुनिया, नाटकीय वळण, डबल अंकी नाटक आणि या दुनियादारीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने, सामन्याला होते सुरुवात विजयासाठी। या मॅच मध्ये पाहिलं तर शील संघाला 4 षटकांमध्ये बनवायच्या 47 धावा। काय घडेल या मॅच मध्ये, या मॅचच्या कहाणीमध्ये काय ट्विस्ट पाहायला मिळेल, सगळं काही सस्पेन्स म्हणून की काय, या सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लबने तयार केलेले हे खेळाडू कक्ष आणि खऱ्या अर्थानं पाहुण्यांचे कक्ष जे रेडी केलेले आहेत ते सर्वचे सर्व खचाखच भरलेले या ठिकाणी पाहायला मिळतील। ही आनंदाची गोष्ट आहे की खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेवर अनेक मान्यवर मंडळी, अनेक खेळाडू, अनेक उपस्थित खूप सारं प्रेम करतायत। आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने, विजयासाठी 47 धावांची गरज। काय घडेल, वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय। निबलपाडा संघाच्या वतीने सूरज सलामीची जोडी खेळपट्टीवर सज्ज। विश्वास आणि राम या ठिकाणी अनऑर्थोडॉक्स फटका, फक्त आणि फक्त हलक्या हाताने चेंडूला प्लेस करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला अपरकटच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या बाहेर। इज ऑफ द मार्क टीम शील, पहिल्या चेंडूवर 4 धावा, एम होईना बाद सामन्याला गेली सुरुवात। याला म्हणतात वेल बिगन इज हाफ डन। काय सुरुवात आहे, फक्त आणि फक्त कलात्मक स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला, मनगटाचा वापर केला आणि निश्चितच फक्त आणि फक्त दिशा दिली गेली। विकेट किपरला बीट करून चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर। या चेंडूवर 4 धावा, सुरुवात चांगली आहे शील संघाची, अपेक्षा ठेवेल, कारण आम्ही म्हणतो ना की मनुष्य आशेवर जगणारा प्राणी आहे, प्रत्येक क्षणाला याच अपेक्षा पूर्ण होतील की नाही आहे हा यक्ष प्रश्न या ठिकाणी पडलेला असतो। इथे मात्र पहिल्या चेंडूवर त्या अपेक्षांचं या ठिकाणी ओझ खाली ठेवलं नाही आहे। पहिल्या चेंडूवर चौकार, चांगली सुरुवात शील संघाची। विश्वास, पाणीपत होऊ द्यायचा नाही आहे। राम आणि विश्वास दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर सज्ज, पहिल्या चेंडूवर 4 धावा, गोलंदाज सज्ज। राईट अबोर्ड द विकेट, भन्नाट वेगाने चेंडू रिलीज केला, क्या बात है, गुडले स्पॉटवरून चेंडू निघून गेला, विकेट किपरच्या हातामध्ये कम बॅक केले गोलंदाज सूरज नावाच्या गोलंदाजानं। काय वातावरण सजलंय, खऱ्या अर्थाने या मैदानाचा विचार केल्यानंतर कोणी कल्पना सुद्धा केली नसेल की इतकं चांगलं मैदान या क्रिकेटसाठी पाहायला मिळेल। शॉर्ट ऑफ गुडलेन, शॉर्ट ऑफ बोल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये, नरेश 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 नरेश, ओ माय गुडनेस, सेकंड अटेम मध्ये घेतला जेल, संपेल फलंदाजाचा खेळ, धक्का क्रमांक 1 आणि धावसंख्या स्थिरावले, धावसंख्या धावपलकावर या ठिकाणी पाहायला मिळते। 4 धावांवर पडलेल्या पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद, बॅट्समन विश्वास झाला पाडीपत, बॅक टू द पॅव्हिलियन।
मध्ये एक आगळं वेगळं चित्र आहे, कारण हा सामना जर जिंकला ना तर तुम्ही एक नाही तर दोन सामने जिंकता, कारण विजय संघाला या ठिकाणी बाय आहे। पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय जो संघ जिंकेल त्याने। इथे मात्र शॉटम पुल केला, चेंडू निघून चालाय लॉंग लेग कडे, दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतील। व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघासाठी, धावा वाचवण्याचा प्रयत्न राहील। यजमान आणि पाहुणे या दोन संघाच्या दरम्यान जणू काही ही लढत चालू आहे। आम्ही म्हणतो जेव्हा जेव्हा तुम्ही जोर दाखवाल ना तेव्हा तेव्हा यशाचा मोर तुमच्या समोर येऊन थुई थुई नाच करेल, आणि करावा लागेल आपल्या आयुष्याच्या कर्तृत्वाचा पिसारा तुम्हाला सातत्याने फुलवावा लागेल। बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे, आणि निश्चितच क्रिकेटच्या सी फॉर कॉन्सन्ट्रेशनला, क्रिकेटच्या काउंटर अटॅकला या ठिकाणी जाग करत असताना गोलंदाज जबरदस्त अचूक टप्पा आहे। अखूट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षकांची या ठिकाणी साथ लाभत नाही आहे। क्रिकेटच्या टी फॉर टीम वर्कला जाग करावा लागेल या मॅच मध्ये। पाहिलं तर शंभू स्पोर्ट्स निबलपाडा संघाला चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर सूरज नावाचा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय। आतापर्यंत पाहिलं तर पाच चेंडू फेकले, एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा पटकावली, आणि सहा धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरजनं। क्या बात है, यस, आठ धावा खर्च केल्यात। चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली, विकेट घेतले, सक्सेसफुल ओव्हर मी तर म्हणेन या षटकामध्ये पाहायला मिळाली। इथे मात्र शॉट ऑन पुल ऑन साइड, क्षेत्ररक्षक नाही आहे, गॅप मोठा नाही, धावांना तोटा, मन बाउंस ओव्हर दिलो, चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील चेंडूवर, सेल संघाला चार 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 चौकार। पहिल्या पाच चेंडूवर खऱ्या अर्थाने निबळपाडा संघानं सांगितलं की वाडा आमचा आहे, आणि शेवटच्या चेंडूवर शील संघानं सांगितलं जरी वाडा तुमचा असेल तरी राडा मात्र आमचा आहे। पाच चेंडूवर फलंदाजांना थांबवलं आणि शेवटच्या चेंडूवर मात्र आघात केला चौकारासाठी। नागमोडी वळणं तुम्हाला सातत्याने क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळतात। क्रिकेट आभासी दुनिया, क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट, क्रिकेट एक अपघातासारखा असतो। जगातील कोणत्याही गोष्टीवर तुम्ही अभ्यास करून भाष्य कराल, पण जिथे मात्र निश्चिती नाही आहे ना त्या गोष्टीवर तुम्ही भाष्य करू शकणार नाही आहे। अनिश्चितीने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट। पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये पाहिलं तर शील संघाची धावसंख्या धावपलकावर एक गडी बाद, तब्बल 12 धावा। विजयाचा रथ जणू काही योग्य ट्रॅकवर आणलाय। इथे महाभारत घडवायचंय, काय घडलं या मॅच मध्ये? गोलंदाजी मार्कवर डॅशिंग पर्सनॅलिटी समीर शिंदे, पहिलाच बॉल रिलीज करण्यासाठी सज्ज, स्टॅकिंग एनवर बॅट्समन आपण पाहतोय, बॅट्समन संतोष। 47 धावांचा प्रवास करायचा शील संघाला। शॉर्ट पिच बॉल, इथे मात्र जजमेंट क्षेत्ररक्षकाची चुकलेली पाहायला मिळाली। चुकला तर मात्र चटक्यांना सामोरं जावं लागेल। इथे मात्र गोलंदाज समीर नाराज पहिल्याच चेंडूवर चार धावा खर्च केला चौकार। लागता अन्यथा कबूतराला गरुडाचे पंख लावता येतील ही। इथे जर पाहिलं तर हरेश शिंदे नावाचा क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिला आणि चेंडू मात्र समोरून निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर। लेझी क्रिकेट होतो या मॅच मध्ये। पाहिलं तर या चेंडूवर शिवशंभू प्रतिष्ठान निबळपाडा संघाला विचार करावा लागेल आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण सजवावं लागेल। चांगली मॅच या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न होतोय। फलंदाजी करत असताना स्टील संघाच्या वतीनं धावसंख्या धावपलकावर तब्बल 16 धावा। योग्य ट्रॅकवर आपल्या यशाची गाडी या ठिकाणी आणत असताना अश्व मेद मात्र दौडू लागलेत, काय घडेल मॅच मध्ये? शॉर्ट पिच बॉल, अतिशय खराब बॉल, ब्रेड अँड बटर बॉलची संधी, संधीचं केलं थोड्याफार प्रमाणामध्ये सोनं, परंतु रन्स मिळेल या चेंडूवर एक, आणि एका धावेच्या मदतीने शील संघ जाऊन पोहोचला 17 धावा। शील संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण डगआउट मध्ये स्थानापन्न व्हायचंय। निश्चितच डगआउट मध्ये आपल्यासाठी खुर्च्या ठेवल्या आहेत, त्या सिंहासनावर तुम्ही विराजमान होऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। चांगली मॅच या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न होतोय। समीर शिंदे गोलंदाजी मार्गवर सज्ज, निबळपाडा संघाला या गोलंदाजाकडून मी तर म्हणेन खूप मोठ्या अपेक्षांचं ओझं कायमस्वरूपी याच्या खांद्यावर ठेवला असेल, परंतु ही पालखी कुठपर्यंत न्यायची की खाली ठेवायची हा प्रश्न आहे। यावेळी शॉर्ट ऑफ गुडले, तो ब्रेक होता, क्या बात आहे, काय चेंडू फेकलाय गोलंदाज समीर शिंदेनं, मिडल करू शकला नाही फलंदाज, तत्पूर्वी एक सिंगल मिळेल। शॉर्ट फाईन लेगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षण सुद्धा केलं, एक सिंगल धाव, एका सिंगलच्या मदतीने
धावसंख्या पुढे सरकेल, शील संघ जाऊन पोहोचला एक गडी बाद। आमचे स्कोर मित्र चेतन तुंगार आम्हाला दाखवतील 18 धावा धावपलकावर 47 धावांचा प्रवास करण्याचा प्रयत्न तर होतोय। तिकीट काढले चौकार आणि षटकारांचं आतापर्यंत पाहायला मिळतात। एक चौकार या इनिंग मध्ये तर ठोकलाय शील संघाच्या फलंदाजानं, सामना संपलेला नाही आहे। गतीमध्ये केलं परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, परिवर्तन ही संसार का नियम आहे ना, बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तोच निसर्गाचा नियम अनपेक्षित नव्हता अपेक्षित व्हावा यासाठी गेला 8 तास, प्रत्येक क्षण तुमच्या आठवणीने आणि तुमच्या कर्तृत्वाने गोड व्हावा। गुड बॉलिंग, काय गोलंदाजी चालू आहे समीर शिंदेची, जबाबदारीचं ओझं खाली ठेवत नाहीये, कारण समीर शिंदेला माहित आहे जबाबदारी हे सगळ्यात आयुर्वेदिक टॉनिक आहे, जो खेळाडू पितो ना तो थकणार नाही आहे। हीच जबाबदारी घेतली कोंडाजी फर्दन आणि बघता बघता पन्हाळ्यावर अवघ्या 1500 मावळ्यांनी गेले आणि बघता बघता किल्ला सर केला, इथे पुल केलाय, चेंडू निघून चाललाय सक्सेसफुल मिड विकेट बाउंड्री लाइन च्या बाहेर, ए हुई ना बात, सोने पे सुहागा, जेन स्लॉट में पार किया उसे पार्किंग लॉट में झटकार। एक चेंडू रडवतोय, एक चेंडू राज्यपद निर्माण करून देतोय, एक चेंडू मात्र राज्य सिंहासनावरून खाली खेचतोय, एक चेंडू मात्र स्वर्ग सुखाच्या लहरी, तर एक चेंडू मात्र नरक वासना कायमचुरबी भोगाव्या लागतायत। एका बाजूला खऱ्या अर्थानं सुख तर दुसऱ्या बाजूला दुःख या ठिकाणी या मॅच मध्ये पाहायला मिळतंय। नागबोडी वळणं पाहायला मिळाली, पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये गोलंदाजाचं राज्य, 6व्या चेंडूवर फलंदाजाचं राज्य। सेकंड ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूवर जर समीरचं राज्य आणि 5व्या चेंडूवर फलंदाजाचं राज्य, या ठिकाणी गाजवलं चेंडू सुरेख, भिरकावून दिलं चेंडूला सरळच्या दिशेला, बॉल बॅक ड्राईव्ह बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन मिळतील 4, चौकार। दोन षटक संपली, दोन षटकांच्या समाप्तीनंतर शील संघाची धावसंख्या धावपलकावर एक गडी बाद, तब्बल 29 धावा। येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज, इथून जर पाहिलं तर 9.00 ची आवश्यकता। बॅट्समन संतोष आणि राम ज्या लईमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतायत ना, रामने मात्र मी तर म्हणेन यशाचं रामायण घडवलंय, कारण या सीमारेषा कायमस्वरूपी ओलांडल्या आणि बघता बघता या मॅच आणि क्रिकेट नावाच्या या मनपटलावर सगळ्यात महत्वाचा समुद्र तयार करून बघता बघता यशस्वी नावाच्या लंकेकडे जाण्याचा प्रयत्न या रामप्रभूच्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। काय घडेल मॅच मध्ये, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी इथून जर पाहिलं तर अजूनही शील संघाला 18 धावांची गरज। एक खूप मोठं प्लॅटफॉर्म या सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लबनं तुम्हाला निर्माण करून दिलं आणि या प्लॅटफॉर्मवर तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर मात्र चुकांना थोडस बाहेर ठेवावं लागेल। गोलंदाजी मार्को नरेश, पहिलाच बॉल फेकलाय डॉट बॉल, फेकले जाणारे डॉट बॉल या मॅच मध्ये शिवशंभू प्रतिष्ठा निबळपणा संघासाठी अतिशय आनंदाचे राहतील आणि येणारे डॉट बॉल शील संघासाठी गड्यामध्ये खिचखिच या ठिकाणी निर्माण करतील। सांगावं लागेल चौकार षटकारांची खिचखिच दूर करो, विक्स की गोली लो, आणि ती विक्स की गोली ठरेल चौकार षटकार सिंगल डबल। यावेळेस स्टॉपेज, विकेट किपरने चुकी केली नाही, सांगितलं भिवू नका मी तुमच्या पाठीशी आहे, क्रुशियल मोमेंटला पडलेला विकेटचं पतन, वन मोर विकेट डाऊन। डीजे जे गोलंदाज चुकी करणार नाही, कारण फडे सर आम्ही काल सुद्धा पडगा येथे समालोचन करताना 4 लाईन वापरल्या, त्या 4 लाईन खऱ्या अर्थानं चुका काय असतात आणि चुकांना माफी काय असते हे सुद्धा त्यातून पाहायला मिळालं आणि जणू काही तो स्टेटस पडगा येथील अनेक क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्वानं आपल्या स्टेटसला ठेवला आणि सातत्याने व्हॉट्सअप हायजॅक सुद्धा झाला असेल यात शंका नाही आहे। आम्ही नेहमी म्हणतो ना, जो एक बार गलती करता है उसे इंसान कहते है, जो बार बार गलती करता है उसे शैतान कहते है, गलतियों पर गलती करता है उसे पाकिस्तान कहते हैं, पाकिस्तान की हर गलती माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं, सारे जहां से अच्छा हिंदुसिता हमारा। आणि आज भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सह्याद्रीची पर्वतरांग आणि त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेला लाभलेली देणगी म्हणजे डोळकाम विभाग, याच विभागानं अनेक हिरे दिले। तुम्ही आजच्या दिवसामध्ये ज्या गोड व्यक्तिमत्वाचा आवाज ऐकला तो हिरा सुद्धा खूप छान आहे,
खूप अनेक मैदान सुद्धा त्या हिऱ्याने गाजवली। जो आवाज द व्हॉइस ऑफ डोलका म्हणून प्रसिद्ध झाला सर्वांनी दत्तात्रय फर्डे सर आमचे गुरुतुल्य आहेत, त्यांच्याकडे पाहावं आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या क्रिटिकल गोष्टी शिकाव्यात। इतकी चांगली जिज्ञासा त्यांच्या अंतःकरणामध्ये असते, कोणत्याही व्यासपीठावर ते जात असताना प्रत्येक वेळेला अभ्यास त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो, प्रत्येक वेळेला सांगत असताना एज्युकेशन एज्युकेशन आणि एज्युकेशन हाच अभ्यास त्यांच्या प्रत्येक समालोचनामध्ये कायमस्वरूपी आम्हाला ऐकायला मिळतो। थँक्यू सो मच सन्माननीय दत्तात्रय फर्डे सर। जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने, कमबॅक केलंय गोलंदाज नरेश नावाच्या गोलंदाजाने, संघाला आवश्यकता होती आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली। विकेट घेतली, विकेट टेकिंग बॉलिंग आणि आपण पाहू शकाल शॉकिंग गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली। आवश्यकता होती, चार चेंडू फेकले, एक गडी या ठिकाणी टिपलाय आणि एक धाव खर्च केली गोलंदाज नरेशन। राईट अब अराउंड द विकेट, इथे ओव्हर पिच होता ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, ओ माय गुडनेस, झेल सुटले कि सामना सुटलाय प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर नॉट अ गुड क्रिकेट, टेक द कॅच अँड होन द मॅच, सोडाल जेल तर मात्र तुम्हाला सातत्याने प्रत्येक परिणामांना सामोरं जावं लागेल। रन्स मिळतील या चेंडूवर चार, फलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित किंबहुना त्रिगुणित या ठिकाणी झाला असेल। जेल सुटला, जीवनदान, चांगली गोलंदाजी या ठिकाणी नरेश करत होता। धाव संख्या धावपालिकावर या ठिकाणी पाहायला मिळते 34 आणि विजयासाठी इथून जर पाहिलं तर अजूनही 7 चेंडूमध्ये 13 धावांची गरज, या चुकांना मात्र सामोरं जावं लागतंय। मी तर म्हणेन निबळपाडा संघाला विजयाचा शंकनाद करायचा असेल, विजयाचा भगभा पुन्हा एकदा प्रज्वलित करावा करायचा असेल, फडकत ठेवायचा असेल तर मात्र या चुकांना फेकावं लागेल। क्या बात आहे, काय चेंडू रिलीज केलाय, जबरदस्त चेंडू फेकले जात आहेत गोलंदाज नरेशच्या हातामधनं। हे गेंद नाही, येतो हे पत्थर, एक सिंगल आणि टीमची टोटल शील संघ जाऊन पोहोचला 3 गड्याच्या मोबदल्यात 35 धाबा, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी शील संघाला इथून जर पाहिलं तर अजूनही 12 धावांची गरज। फर्डे सर आम्ही नेहमी म्हणतो चर्चा करताना की कॅमेरामधील लेन्स आणि क्रिकेटमधील सेन्स या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत। 6 बॉल्स आणि विजयासाठी 12 धावांची गरज, समीकरण पाहिलं तर प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2 धावांची आवश्यकता राहील शील संघाला। गोलंदाजी चांगली करावी लागेल किंबहुना फलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल। विजय मात्र एकाच संघाचा, जो जिता वही सिकंदर। क्रिकेटच्या दुनियेमध्ये कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं लागतं, क्रिकेटच्या दुनियेमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं। इथे बोलून चालत नाही, क्रियेविना वाचालता व्यर्थ, कारण ज्या ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थितीचे डंख तुमच्या अंतःकरणाला वेदना देत नाही तोपर्यंत तुमच्या मनगटातील असणारे यशाचे पंख हे कधी खुलणार नाही आहेत आणि इथे मात्र डोकं लागावं लागेल। आम्ही नेहमी म्हणतो माइंड लाईक अ पॅराशूट, जब भी खोलता आहे तब भी चलता है आणि इथे मात्र डोकं लावून गोलंदाजी करावी लागेल। समोर पाहिलं सेन्सिबल क्रिकेट बॅटिंग करत असताना करावा लागेल टीम शील संघाला। 6 बॉल्सचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी या मॅच मध्ये शील संघाला 12 धावांची गरज। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज योगेश मॅन फ्रॉम निबळपाडा। समोर टीम बॅटिंग करत असताना या ठिकाणी पाहायला मिळते शील, काय घडेल या मॅच मध्ये, आपला राजेशाही ताट आपला रुबाबदारपणा या ठिकाणी अबाधित आणि स्वतंत्र ठेवायचा असेल तर मात्र कर्तृत्वाचे डंके वाजवावे लागतील। मॅच संपलेली नाही आहे, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, या मॅचचा निकाल बंद लिफाफ्यामध्ये फायनली अनाऊन्स करतोय। 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही शील संघाला 12 धावांची गरज। राम आणि मदन खेळपट्टीवर सज्ज, पहिलाच बॉल, जणू काही चेंडू हातात निसटला आणि बांधणपाडा गावाला जाण्याच्या आधी स्टॉप केला। नो बॉल, आता असेल फ्री हिट। या मुमेंटला ही गोलंदाजी मी तर म्हणेन अतिशय घातक ठरू शकते, विचार करावा लागेल निबळपाडा संघाच्या गोलंदाजांना। आम्ही नेहमी म्हणतो अ पिच ऑफरिंग ऍडव्हान्टेज टू द बॅट्समन, दॅट्स कॉल अ बेल्टर। जी खेळपट्टी फलंदाजी करणाऱ्या संघाला वर्णनीय आणि अनुकूलनीय असते ना, ती खेळपट्टी क्रिकेटच्या भाषेमध्ये बेल्टर म्हटली जाते आणि आज मात्र ही खेळपट्टी बेल्टर कोणासाठी असेल, टीम शिवशंभ प्रतिष्ठान निबळपाडा की टीम शील या दोन संघामध्ये। काय घडेल या मॅच मध्ये, 6 बॉल आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, इस्लामिक स्टोक चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, लेझी क्रिकेट, हरेश शिंदे नावाच्या क्षेत्ररक्षकानं या इनिंग मध्ये मनाला चटके दिलेले आहेत। इनफील्ड मध्ये या ठिकाणी फिल्डिंग करतोय अंपायर, धावा किती या चेंडूवर, या सेकंदरी 2 धावा आणि या 2 धावेच्या सहकार्याने धावसंख्या पुढे सरकली।
टीम ची टोटल 38 धाबा। फळदे सर निश्चितच आम्ही म्हणतो ना पालखीला खांदा देण्यासाठी चार खांदेकरी चांगले असावे लागतात, तेव्हा पालखी मध्ये बसलेला राजा दुसऱ्या राज्यामध्ये दीक्षा घेण्यासाठी पोहोचेल, अन्यथा पालखी कोलंडली म्हणून समजा। 11 खेळाडू मध्ये एक खेळाडू जरी चुकीचा आढळला तर मात्र मणी तुटले म्हणून समजा। मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब। एक दिन दोन धावा मिळवल्या, इथून जर पाहिलं तर येणारे पाच चेंडू आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज। इथे पोल केले, चेंडू थांबणार नाही, स्कोर ऑफ द विकेट परफेक्ट, मिडल ऑफ द बॅट, बाउंड्री लाईनच्या बाहेर मैदान, या ठिकाणी चेंडू थांबणार नाही, षटकार। क्षणापूर्वी पाहिलं असेल तर 7 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता होती, 7व्या चेंडूवर एक सिंगल घेतली, 6 चेंडू 12 नो बॉल फेकला, 5 चेंडू 11, त्यानंतर मात्र जेल सुटला आणि पाहिला मिळाला 2 धावा, एकंदरीत 4 5 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता होती 9 धावांची, आणि इथे जर पाहिला मिळते 4 चेंडू आणि 3 धावा। समीकरण पूर्णपणे बदललंय, लेग ब्रेक बॉल, कम बॅक केले गोलंदाजानं, सामना संपलेला नाही आहे, एक तेरी तो एक हमारी, येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी या मॅच मध्ये शील संघाला अजूनही 3 धावांची गरज। प्रेक्षक हो, सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे, काय मॅच बनवली या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय। शंभू प्रतिष्ठान निबळपाडा संघाच्या वतीने गोलंदाजी, तर बॅटिंग करत असताना टीम शील टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से बॅटिंग करत असताना पहिल्या 4 षटकामध्ये बनवल्या होत्या तब्बल 46 धावा आणि विजयासाठी 47 धावांची आवश्यकता होती। हलक्या हाताने चेंडू रिलीज केलाय, लॉफ्टेड ही चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन मिळतील या चेंडूवर 4 आणि विजयाचा झाला शंकनाद। कॉंग्रॅच्युलेशन टीम शील, आपण या स्पर्धेमध्ये येऊन पुन्हा एकदा भगवा फटकवला, अटकेबार झेंडा रोवला, अभिनंदन टीम शील आणि हार्डलक अँड टफलक टीम शंभू प्रतिष्ठान निबळपाडा। सन्माननीय दत्ता पाटील सरांना थँक्यू सो मच, धन्यवाद।